हरि ओम श्री राम अंगवज्ञ। मी सुधाकर शिया पालांडे, खारघर उपासना केंद्र नवी मुंबई, अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य आनंद सोहळा, तो आनंदाचा क्षण आणि त्या दिवशीची मला झालेली बापूंच्या कृपेने अविस्मरणीय अशी आठवण तो मी आपणासमोर अनुभव कथन करीत आहे, सादर करीत आहे। मी काही घरगुती अडचणीमुळे गावी गेलो होतो आणि 30, 31 आणि 1 अशी सेवा घेतली होती 3 दिवसाची, आणि त्या सेवेमध्ये मला वाटलं गावी गेल्यामुळे हा आनंद सोहळा मला मिस होतोय की काय, पण बापूंच्या कृपेने सगळं व्यवस्थित घडून आलं। माझ्या मोठ्या बंधूंचं वर्ष साध्य होतं गावी, ताबडतोब आम्ही त्या दिवशी निघालो आणि 31 तारखेला पहाटे खारघरला हायवेला उतरलो। त्या क्षणी आमच्या हातामध्ये 2 बॅगा, 2 थैल्या मोठ्या, अशा एकूण 4 बॅगा होत्या, आणि मिसेस आणि मी आम्हाला पहाटेची 3:45-4 वाजताची वेळ होती आणि रिक्षाच मिळत नव्हती घरी यायला, आणि पटकन म्हटलं बापू तुम्हीच काहीतरी व्यवस्था करू शकता, प्रवास करून आम्ही थकलेलो आहोत, आणि रस्ता क्रॉस करून आम्ही पुढे आलो, मुंबईच्या दिशेकडून येणारी एखादी रिक्षा मिळेल आणि आपण पोहोचू। परंतु वाट पाहिली तिथेही कॉर्नरला उभं राहून, रिक्षा काही 1-5-7 मिनिटं मिळाली नाही, म्हणून आम्ही हळूहळू चालायला सुरुवात केली। अगदी फुटपाथच्या बाजूने चालत होतो, एवढ्यातच चालत असताना एक सफेद कार झापतीशी आमच्या पुढे येऊन उभी राहिली, आणि ते होते गृहस्थ सरदारजी। ते म्हणाले भाईसाहेब आप कहा जाओगे? मी म्हटलं सेक्टर 12 नवरंग सकाळ सोसायटी। मग त्यांनी म्हटलं मी तो बाहर से जाना वाला हूँ, मगर आप अंदर से जा रहे तो मुझे आना पड़ेगा, तो ठीक है मैं आपको छोड़ देता हूँ। असं म्हटल्याबरोबर आम्ही लगेचच त्यांनी दरवाजे उघडले, आम्ही गाडीमध्ये बसलो आणि त्यांना म्हटलं की आताच काही क्षणापूर्वी म्हटलं होतं आम्हाला गाडी मिळत नाही, रिक्षा मिळत नाही, आमचे बापूच काहीतरी व्यवस्था करते, आणि तुम्हीच तर नाही ना बापूंच्या रूपाने या ठिकाणी कार घेऊन आलात। तो सरदारजी काहीच बोलला नाही। मी म्हटलं आज आमच्या बापूंचा मोठा भक्तिभाव चैतन्य सोहळा नेरूळ येथे पार पडणार आहे, तुम्ही त्या कार्यक्रमाला या। सगळ्या प्रकारचे भाषिक लोक तिथे येतात कार्यक्रमाला, तुम्हीही जरूर या। त्याने हास्य केलं असं, आणि आमची सोसायटी आली अगदी रोडवरती झाल्यानंतर आम्ही पटकन खाली उतरवलं, आणि मी पैसे द्यायला खिशामध्ये हात घालतोय एवढ्यामध्ये फाटीशी निघून गेले, गाडीच थांबवली नाही। तिथे सामान उतरल्यानंतर 2 मिनटं थांबलो आणि मिसेसला म्हटलं बघितलं का हा आनंदाचा क्षण, हे सगळं बापूच घडवून आणतो आणि आपण अडचणीत होतो आणि हे सगळं बापूनेच केलं। मग ती म्हणाली बापू तर काय बोललेच नाही। म्हटलं बापू कसे बोलणार हे, म्हटलं आपण आता खून पटली आपल्याला, ओळखलं आपण ते बापूच होते, आणि संध्याकाळी म्हटलं कार्यक्रम आहे तो आता लवकरच सुरू होणार आहे दुपारी, आणि बापूने आपल्याला प्रथमच दर्शन दिलं, म्हटलं हा आनंदाचा क्षण आहे असं म्हटलं आणि आम्ही गेटच्या आतमध्ये गेलो। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भक्त अडचणीत असतो त्या त्या ठिकाणी जरी बापूला हाक मारली तरी कुठल्या ना कुठल्या रूपाने बापू त्या क्षणी हजर होतो हे दाखवून दिलं, आणि असंच सगळ्या भक्तांच्या देखील हाकेला हाक देऊन येत असतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।